झी 24 तास एक पाऊल पुढे। माळवाहू जहाजाने लक्ष्य करून या तस्करीने आतापर्यंत कोटीची काळी माया जमवली। हे तस्कर फक्त तेल वाहून नेणार जहाजांनाच लक्ष्य करत नाहीत, तर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार जहाजांनाही ते लक्ष्य करत असतात। बंदरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या जहाजांशेजारी या तस्करांच्या 7 ते 8 लहान मोठी उभ्या केल्या असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। मुंबईच्या बंदरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या या मालवाहू जहाजातून तस्करांनी कोट्यवधी रुपयांची डाळ चोरी करून समुद्रात सुरू असलेल्या अंडरवर्ल्डच्या कारवाईची झलक सर्वांनाच दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मालाच्या या चोरीमुळे तस्करांनी आतापर्यंत अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावलाय। या तस्करांचं प्रमुख लक्ष्य असतं ते धान्य वाहणारं जहाज। समुद्राच्या मधोमध नव्या अंडरवर्ल्डचा उदय होत असल्याचंच हे दृश्य आहे। दाऊदनं साकारलेल्या अंडरवर्ल्ड प्रमाणेच हे समुद्री तस्कर कार्यरत आहेत। समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांना लक्ष्य करून जहाजावरच्या मालाची चोरी करून त्याची हे तस्कर तस्करी करतात। छुप्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या दृश्यांना निरखून पाहिलं तर लक्षात येईल की मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर उभ्या असलेल्या जहाजांच्या शेजारी तस्करांनी त्यांच्या 7 ते 8 लहान बोटी उभ्या करत माल वाहणाऱ्या जहाजांवर नियंत्रण मिळवलंय। या जहाजावर नियंत्रण मिळताच तस्करांनी जहाजावरच्या क्रू मेंबर्सना धमकावत जहाजातील 1000 टन डाळ त्यांच्या लहानशा बोटीत टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता या तस्करांनी माल वाहणाऱ्या जहाजातून 1000 टन डाळ सोडली। गेल्या अनेक दिवसांपासून समुद्री तस्करांचा हा काळा धंदा सुरू आहे। व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्स आणि कॅनडावरून मुंबईला माल घेऊन येणाऱ्या या MV AL बारिल्ला आणि MV फ्रान्सी या माल वाहणाऱ्या जहाजातून तस्करांनी जवळपास 5 कोटी रुपये किमतीच्या 2000 टन मालाची चोरी करून पोबारा केल्याची माहिती दिली। बागेज में जो मटर था ये फ्रांस का, वो डिस्चार्ज होके पोर्ट की तरफ आ रहा था, तब इसको घेरा गया छोटे छोटे 7-8 बोट आके और उसमें से माल उतारने लगे। व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजात माल चढवणे आणि उतरवण्याच्या वेळी एकूण मालाच्या 0.5% मालाची तूट अपेक्षित आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून माल वाहणाऱ्या जहाजांमधल्या तुटीचा आकडा 5% पोहोचलाय। सतत होत असलेल्या मालाच्या तुटीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी जेव्हा याची चौकशी केली तेव्हा त्यांच्या समोर हे असं दृश्य आलं। हमारे पल्सेस इम्पोर्टर एसोसिएशन ने RR पाटिल को अप्रोच किया था और उन्होंने जॉइंट CP हिमांशु रॉय जी को इंस्ट्रक्शन दिया है कि इसमें इंक्वायरी करो, इन्वेस्टिगेशन करो। गेल्या वर्षी जवळपास 25 कोटी रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचं समोर येताच व्यापाऱ्यांनी या चोरीवर लगाम लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणा काय करतायत असा संतप्त सवाल केलाय। झी 24 तास साठी सोमदत्त शर्मासह अजित चव्हाण मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।